नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएसए या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आपण डिसेंबरचं करंट अफेअर्स बघत होतो, तर पार्ट वन पार्ट टू आपलं कम्प्लीट झालेलं आहे. हे पार्ट थ्री आपण बघणार आहे आज, ठीक आहे. त्याच्यापैकी पार्ट थ्रीमध्ये काय करणार आहे, तर 21 ते 31 डिसेंबरचं करंट अफेअर्स आपण कवर करू, पण ते दोन पार्ट्समध्ये कवर करू, ठीक आहे. कारण न्यूज भरपूर आहेत आणि छुटमुट न्यूज जे आहेत त्या पार्ट टूमध्ये कवर करू, ठीक आहे. तर पहिली न्यूज बघू. पहिली न्यूज काय आहे, तर गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंट अवॉर्ड, ओके. जो हा अवॉर्ड आहे, गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड, हा कोणाला मिळालेला आहे, तर यावर्षी सेलला मिळालेला आहे, ठीक आहे. मागच्या पण वर्षी सेललाच मिळालेला होता. तर जो हा अवॉर्ड आहे तो कॉन्झिक्युटिव्हली, म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह इयर्समध्ये सेललाच तो दिला गेलेला आहे. सेलचा लॉन्ग फॉर्म काय आहे, तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ओके. सेलचा लॉन्ग फॉर्म काय आहे, तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. जर ही जी संस्था आहे, म्हणजे ही जी आपण म्हणू संस्था नाही म्हणणार याला, आपण ही जी बॉडी आहे जी गव्हर्नमेंटची PSU आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे काय आहे, ती गव्हर्नमेंट ओन पण करते आणि ऑपरेट पण करत असते, म्हणजे ओन अँड ऑपरेटेड बाय द गव्हर्नमेंट. ही जी अशी संस्था आहे जी त्याचा, म्हणजे जो गव्हर्नमेंट असतो तो काय असतो, त्याचा मालक पण असतो आणि चालक पण असतो. तर या कंपनीला याच्या स्टील, म्हणजे याच्यात भरपूर सबसिडरीज पण आहेत. तुम्ही रोरकिला स्टील प्लांट ऐकलं असेल किंवा भिलाई स्टील प्लांट ऐकलं असेल, ठीक आहे. विश्वेश्वरय्या स्टील प्लांट आहे. तर हे सगळे जे आहे स्टील प्लांट्स, हे कोणाच्या अंडरमध्ये येतात, तर सेलच्या अंडरमध्ये येतात, ठीक आहे. तर सेलनी काय केलेलं आहे, एन्व्हायरमेंटसाठी अशी कामगिरी केलेली आहे की ज्याच्यामुळे तिला हा अवॉर्ड मिळालेला आहे, ठीक आहे. कशासाठी दिला गेलेला आहे, तर ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंटचा बचाव केला, म्हणजेच एन्व्हायरमेंट सेफ्टी त्यांनी राबवलेली आहे, म्हणजे पर्यावरण बचाव आपण त्याला म्हणू मराठीमध्ये. कचरा व्यवस्थापन केलेलं आहे, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय, जे स्टील इंडस्ट्रीजमधनं इफ्लुएंट्स निघतात, इफ्लुएंट्स म्हणजे काय, जे घाण पाणी निघतं, ते त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा रिसायकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडिकेटर्स त्यांनी पाहिलेले आहेत. इंडिकेटर्स म्हणजे काय, असे घटक जे एन्व्हायरमेंटला, एन्व्हायरमेंट चांगलं आहे की वाईट आहे, ओके, ते सांगत असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पार्टिक्युलेट मॅटर 2.5, पार्टिक्युलेट मॅटर 10 हे ऐकलं असेल, ओके. म्हणजे आता सध्या दिल्लीचं जेव्हा थंडी असते तेव्हा दिल्लीमध्ये फॉग येतो, पण जर जास्त पार्टिक्युलेट मॅटर तिथे असलं तर तिथे स्मॉग असतो आणि विजिबिलिटी कमी होते, किंवा आपल्याला श्वसनासाठी त्रास जातो दिल्लीमध्ये, ठीक आहे. तर हे कशामुळे होतं आहे, हे मुख्यत्वे दोन घटकांमुळे होतं. पहिलं म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर, ठीक आहे. पार्टिक्युलेट मॅटर दोन प्रकारचे असतात, जसं मी म्हटलं 2.5, जो की महत्त्वाचा आहे, आणि PM10, ओके. आणि दुसरं आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड इमिशन, ठीक आहे. जो कार्बन आपण क्रेडिट म्हणतो किंवा कार्बन ट्रेडिंग म्हणतो, हे जे कन्सेप्ट आहेत ते सगळे कशासाठी आहेत, एन्व्हायरमेंट रिलेटेड आहेत, ठीक आहे. तर कार्बन डायऑक्साईड इमिशन जे आहे, इन द फॉर्म ऑफ, जो कार्बन निघतो तो कशा मुख्यत्वे कशा फॉर्ममध्ये निघतो, तर CO2 फॉर्ममध्ये निघत असतो, ठीक आहे, इंडस्ट्रीजमधनं. तर हा जो कार्बन आहे तो त्यांनी काय केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे बाय 2%, ओके. आणि जो पार्टिक्युलेट मॅटर आहे, हे जे पार्टिक्युलेट मॅटर आहे, म्हणजे पार्टिकलसारखं मॅटर आहे, ते काय केलेलं आहे त्यांनी 16%नी रिड्यूस केलेलं आहे, ओके. अजून काय काय केलेलं आहे, वॉटर कन्झम्पशन जे आहे, म्हणजे पाण्याचा यूज इंडस्ट्रीजसाठी किंवा स्टील इंडस्ट्रीजसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागत असतं, ठीक आहे. किंवा तुम्ही बघत असाल, ज्या स्टील इंडस्ट्रीज आहे, टाटा स्टील आहे, हे कुठे दिसतात, तुम्हाला रिव्हर्सच्या साईडला दिसतात, ठीक आहे. जिथे पाणी आहे तिथे स्टील इंडस्ट्रीज तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला मॅपिंग पण आहे स्टील इंडस्ट्रीज इंडियामध्ये कुठे कुठे अवेलेबल आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये स्टील इंडस्ट्रीज कुठे आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याची मॅपिंग करा, तुम्हाला त्याच्या बाजूला काय दिसेल, हमखास रिव्हर दिसेल, ठीक आहे. तर वॉटर कन्झम्पशन जे आहे स्टील इंडस्ट्रीमध्ये ते खूप जास्त लागतं, आणि त्याच्यामुळे यांनी काय केलेलं आहे, वॉटर कन्झम्पशन हे रिड्यूस केलेलं आहे बाय रिसायकलिंग, ओके.
इफ्लुएंट्स जे आहेत जिने म्हटलं घाण पाणी निघतं त्यांनी काय केलेलं आहे, रिड्यूस केलेलं आहे 14%. इफ्लुएंट लोड रेझिस्टन्स रिड्यूस केलेला आहे 13%. आणि सॉलिड वेस्ट जे निघतं जेव्हा ओर हे ते मॅन्युफॅक्चर करतात किंवा ओरमधून मेटल काढतात, तर जे सॉलिड वेस्ट निघतं ते त्यांनी रिड्यूस केलेलं आहे बाय 5%. अँड जे ब्लास्ट फर्नेस यूज होतात स्टील मेकिंगमध्ये, तर त्याचा जो स्लॅग निघतो किंवा स्लरी निघते तो पण त्यांनी रिसायकल किंवा युटिलायझेशन त्याचं वाढवलेलं आहे बाय 11%. ओके, तर या सगळ्या घटकांमुळे हे जे परफॉर्मन्स इंडिकेटर्स होते हे त्यांनी व्यवस्थित पार पाडलेले आहेत आणि त्यामुळे हा अवॉर्ड सेलला दिला गेलेला आहे. ओके, आता हा अवॉर्ड कोण देत आहे, तर जागतिक पर्यावरण फाउंडेशन. ओके, म्हणजे चला काय म्हणू आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशन, ही जी फाउंडेशन आहे ती हा अवॉर्ड देत असते. तर कोणाला मिळालेला आहे अवॉर्ड हे लक्षात घ्यायचं आहे, आणि दोनदा सलग मिळालेला आहे का, म्हणजे 2019 आणि 2020 हा दोन्ही सेलला मिळालेला आहे. ओके, तर हे लक्षात घ्यायचं, याच्यावरती स्टेटमेंट येऊ शकतं. ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट आहे खेलो इंडिया युथ गेम्स 2021. हे जे होणार आहेत गेम्स किंवा हा जो इव्हेंट आहे तो हरियाणामध्ये होणार आहे यावर्षी 2021 एप्रिलच्या तितक्यात काहीतरी होणार आहे हा. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे इंडिजिनस गेम्स आहेत भारताचे, म्हणजे आपण म्हणू इथले जे गेम्स आहेत, त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत. ओके, ते टोटल 4 गेम्स आहेत इंडिजिनस गेम्स, ते त्यांनी काय केलेलं आहे या इव्हेंटमध्ये यावेळेला ॲड केलेले आहेत. आता ते कुठले कुठले गेम्स आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर पहिला आहे कलरी पयट्टू. कलरी पयट्टू म्हणजे तुम्ही जर UPSC प्रिपेअर करत असाल आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जर पाहिले असतील तर कलरी पयट्टूवरती तुम्हाला क्वेश्चन दिसला असेल. ठीक आहे, किंवा अभ्यास करताना पण हा मुख्य मुद्दा असतो. जेव्हा तुम्ही आर्ट अँड कल्चर वाचता किंवा डान्स फॉर्म्स वाचता तेव्हा कलरी पयट्टू इज द मेन डान्स. ओके, आता हा डान्स फॉर्म म्हणजे डान्स म्हणून नाही आहे, हा मार्शल आर्ट्सचा प्रकार आहे. ओके, हा काय आहे, केरळचा, केरळचा मार्शल आर्ट आहे. ओके, हा काय आहे, केरळचा मार्शल आर्ट, लक्षात कसं ठेवायचं, कलरी पयट्टू केरला. ओके, सिंपल आहे, कलरी पयट्टू कुठला आहे, मार्शल आर्ट आहे केरळचा. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर विमेन्स पण याच्यात खेळल्या जातात, विमेन्स पण खेळतात आणि ऑल कास्ट याच्यामध्ये खेळतात. कास्ट कावर म्हणते आहे कारण अँशियंट टाईम्सपासून हा गेम्स खेळला जातो आहे. तुम्हाला माहीत असेल वेदिक टाईम्स, लेटर वेदिक टाईम्स, याच्यामध्ये मग पुन्हा कास्ट आपल्याला दिसतात. मग काही कास्टला ते खेळू द्यायचे नाही, काही कास्टला ते नाही खेळू द्यायचे. ठीक आहे, तर मग या हा जो कलरी पयट्टू आहे तो विमेन्स पण खेळतात आणि सगळ्या कास्ट पण खेळतात, हे लक्षात घ्या. आणि काय आहे, हा 3rd century BC खेळला जातो आहे गेम, म्हणजे याचा एक अँशियंट बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, तर कलरी पयट्टू इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घ्या. दुसरा आहे, फक्त हा लक्षात घ्यायचं आहे की हा मार्शल आर्ट आहे. ओके, दुसरा आहे घटका, हा पण एक मार्शल आर्ट आहे पण कुठला, तर पंजाबचा. ठीक आहे, पंजाबची जी सिख कम्युनिटी आहे ते हा गेम खेळत असतात. ठीक आहे, दुसरा आहे थांगता. थांगता हा मणिपूरचा मार्शल आर्ट आहे. म्हणजे मोर ऑर लेस सगळे हे जे चारही आहेत हे मार्शल आर्ट्सांनी यामध्ये इन्क्ल्यूड केले गेलेले आहेत. ओके, आणि चौथा आहे आपला सगळ्यांना माहीत असणारा मलखांब. मलखांब महाराष्ट्रामध्ये खेळला जातो. ओके, मी चित्र दाखवते त्याच्यानंतर. मलखांब हा महाराष्ट्रामध्येच नाही तर मध्य प्रदेशमध्ये पण खेळला जातो, तर हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, मलखांबमध्ये काय असतो, एक खांब असतो आणि तिथे एक स्ट्रेंथ शोईंग तो गेम आहे, म्हणजे तुमची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावरून शो होते मलखांबवरून. ठीक आहे, थांगता पण हा काय आहे, मार्शल आर्ट आहे मणिपूरचा. ओके, तर हे जे सगळे आहेत हे इंडिजिनस आहेत, भारतीय खेळ आहेत, त्यांनी तिथे अधिगृहित केलेले आहेत या गेम्समध्ये. ठीक आहे, पुढे जाऊ. आता आपण याच्याबद्दल हे बघा, हे सगळे जे गेम्स आहेत हे ते आहेत. हा आहे थांगता, हा कुठला आहे, थांगता मणिपूरचा. ओके, हा कलरी पयट्टू केरला,
हा सगळ्यांना माहितच आहे, मलखान. ओके, आणि थांगता आपला सॉरी घटका जो आहे तो हा आहे जो पर्टिक्युलरली सिख कम्युनिटी याच्यामध्ये म्हणजे खेळत असते. ठीक आहे, पर्टिक्युलरली लाठ्या यूज होतात किंवा वेपन्स यूज होतात त्यामध्ये. वेपन्स म्हणजे तलवारी वगैरे यूज होतात. तर हे सगळ्या हे जे आहेत म्हणजे शूर रस असणारे हे गेम्स आहेत. ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट आहे चंद्रयान 2 मिशन, पुन्हा न्यूजमध्ये होत आलेला आहे. तो 2019 करंट अफेअर्समध्ये तुम्ही बघितला असेल, कारण आपण म्हणजे जो हे जे 3 आहेत विक्रम लँडर प्रज्ञान रोवर आणि ऑर्बायटर हे जे 3 घटक होते त्याचे चंद्रयान 2 चे. ठीक आहे, आधी आपण चंद्रयान 1 2008 लाँच केलेला होता आणि आता हा 2019 चंद्रयान 2 लाँच केला होता. पण काय झालं होतं की हा विक्रम जो लँडर आहे तो कुठेतरी मिस झाला होता किंवा क्रॅश झाला होता म्हणून तो पोहोचू शकला नाही. पण जे ऑर्बायटर मिशन होतं आपलं ते सक्सेसफुली म्हणजे आपण कवर केलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, न्यूजमध्ये न्यूज का होती तर इंडियन स्पेस सायन्स डेटा सेंटर जो आहे आपला, ओके, इंडियन स्पेस सायन्स डेटा सेंटर त्याच्या प्रज्ञान पोर्टल किंवा प्रधान पोर्टल जे आहे, लक्षात ठेवा प्रधान, ठीक आहे, प्रधान पोर्टल जे आहे यावरून चंद्रयान 2 पहिला अहवाल सादर झालेला आहे. ओके, पोर्टल पण लक्षात घ्यायचं आहे आणि चंद्रयान 2 पुन्हा न्यूजमध्ये असल्या कारणाने त्याचं पण एक इम्पॉर्टन्स वाढलेला आहे. ओके, कोणी लॉन्च केला होता हा प्रोजेक्ट तर ऑब्व्हियसली इस्रोने केलेला होता. आणि केव्हा झाला होता हा लॉन्च तर 22 जुलै 2019 हा एक आपण लॉन्च केला होता. ठीक आहे, इस्रोनी लॉन्च केलेला प्रोजेक्ट आहे आणि ऑब्व्हियसली चंद्रयान आहे म्हणून कुठे पाठवलं होतं आपण स्पेस तर स्पेसक्राफ्ट तर चंद्रावरती. ठीक आहे, चंद्राच्या पर्टिक्युलरली साऊथ पोलवरती आपल्याला जायचं होतं. ठीक आहे, तिथे लँड करायचं होतं आणि भारत हा पहिला देश असणार होता साऊथ पोलवरती जाणारा. ठीक आहे, पण तो जो रोवर होता आपला तो पोहोचू शकलेला नाही आहे तर त्याच्यामुळे हे फक्त ऑर्बायटरपर्यंत मिशन येऊन ठेपलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवायचं की काय काय त्याचे स्पेसिफिकेशन्स होते. विक्रम लँडर त्याच्यामध्ये होता, त्या रोवरचं नाव काय होतं प्रज्ञान होतं किंवा प्रज्ञान आपण म्हणतो आणि एक ऑर्बायटर होता, लँडर काय होता विक्रम. ओके, अजून त्याच्याबद्दल स्पेसिफिक आता ही द हिंदूची एक हे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, टेल ऑफ 2 लुनर मिशन्स. टेल म्हणजे काय, एक गोष्ट. ओके, 2 लुनर म्हणजे काय तर चंद्राचे 2 मिशन्स जे आहेत, पहिलं होतं चंद्रयान जे मी म्हटलं 2008 आपण लॉन्च केलं आणि दुसरं कुठलं होतं की 2019. ओके, आता याचे स्पेसिफिकेशन्स त्यांनी दिलेलं आहे. लॉन्च व्हेकल कुठला आहे, ते आधी PSLV-C11 त्यांनी यूज केलेला आहे, दॅट इज द लाईट लिफ्ट व्हेकल. आणि याच्यामध्ये कुठला यूज केलेला आहे, GSLV Mark 3 और MK 3 हे पण लक्षात घ्यायचं आहे. GSLV म्हणजे काय, PSLV म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये कवर केलेलं आहे. ओके, स्पेसक्राफ्ट साईज 1380 kg होती याची आणि याची किती आहे वाढून 3850. ओके, याच्यामध्ये एवढे घटक होते आणि याचे जे घटक आहेत म्हणजे लँडर रोवर आणि ऑर्बायटर हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हां, याचे एम व्हॉट इट अचीव्ह, डिटेक्टेड द प्रेझेन्स ऑफ वॉटर, यांनी चंद्रयान 1 जे केलं होतं वॉटर पहिले डिटेक्ट केलं होतं की वॉटर आहे म्हणजे पाणी आहे चंद्रावरती. आणि यांनी काय होतं, एम्स टू द फर्स्ट कंट्री टू लँड अँड एक्सप्लोर द लुनर साऊथ पोल. इथे साऊथ पोल इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, साऊथ पोल होता नॉर्थ पोल होता, तर लक्षात घ्यायचं आहे साऊथ पोल होता याचे म्हणजे एम जे आहे ते साऊथ पोलवरती रीच करायचं होतं आपल्याला. ओके, आणि पहिली कंट्री होणार होती इंडिया. नेक्स्ट आहे की आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सेहत ही एक योजना लॉन्च केलेली आहे प्रधानमंत्र्यांनी. ती कुठे लॉन्च केलेली आहे तर जम्मू काश्मीर येथे लॉन्च केलेली आहे. ओके, आता काय आहे ही आयुष्मान भारत अंतर्गत आहे ही स्कीम. ओके, आणि जन आरोग्य योजना म्हणजे याचं नाव काय आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, पर्टिक्युलरली याचं नाव आहे सेहत स्कीम असं पण म्हणू शकता. सेहत स्कीम कुठे लॉन्च झालेली आहे असा प्रश्न येतो,
तर कुठे झालेली आहे, जम्मू काश्मीरमध्ये झालेली आहे. आता याचं काय उद्देश आहे, तर प्रधानमंत्र्यांनी काय केलेलं आहे, जी जम्मू काश्मीरमध्ये मधली जी कम्युनिटी किंवा पॉप्युलेशन आहे जम्मू काश्मीरमध्ये राहणारी, तर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे की फ्री ऑफ कॉस्ट 5 लाखाचा विमा पर फॅमिली त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एका फॅमिलीमध्ये कितीही कितीही व्यक्ती असो, तर पर फॅमिली त्यांना काय होणार आहे, 5 लाख रुपये त्यांना विमा किंवा इन्शुरन्स त्यांनी दिलेला आहे. तर एवढं त्याच्याबद्दल लक्षात ठेवा की जम्मू काश्मीर रिलेटेड आहे आणि द मेन मोटो ऑफ द स्कीम सेहत. ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट आहे राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी. जी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आहे तिने NDA मधून काढता पाय घेतलेला आहे. ओके, आता ही एक न्यूज आहे. असे प्रश्न करंट आपले करंट अफेअर्स जे मेन्सचे प्रश्न असतात MPSC चे, त्याच्यामध्ये विचारतात की ही जी पार्टी होती ती न्यूजमध्ये होती, तर ते किती त्यांना सीट्स मिळालेल्या होत्या किंवा काय इम्पॉर्टन्स आहे त्या पार्टीचं. तर ही लोकल पार्टी आहे राजस्थानची. तर हिने काय केलेलं आहे, जे आता नवीन बिल आहे जे ॲग्रिकल्चर बिल आलेलं आहे, ठीक आहे, त्याचा अपोज म्हणून NDA मधून काढता पाय घेतलेला आहे. तर कुठली पार्टी आहे ती, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी. तर इथे मी त्याचे स्पेसिफिकेशन दिलेले आहे. जनरली MPSC मध्ये त्याचे सिम्बॉल्स पण विचारतात, तर सिम्बॉल लक्षात ठेवा, हा बॉटल सिम्बॉल आहे याचा, ठीक आहे. आणि अध्यक्ष कोण आहे, तर हनुमान बेनिवाल हे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, स्थापन ही रिसेंटली झालेली आहे 2018 मध्ये. ओके, आणि राज्य पक्ष आहे. तर एवढं फक्त लक्षात ठेवा की कुठली पार्टी जस्ट निघालेली आहे NDA मधून. तर ही करंट न्यूज होती म्हणून आपण कव्हर केली. ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट आहे ई संपदा ॲप. ई संपदा ॲप कशासाठी लॉन्च केलेली आहे, की जे आपले जे गव्हर्नमेंटचे हे असतात, म्हणजे आपण म्हणू की अकोमोडेशन्स असतात, गव्हर्नमेंटचे अकोमोडेशन्स आहेत किंवा ऑफिसेस आहेत, तर त्यांची जी व्यवस्थापन असतं त्याचं, किंवा अलॉटमेंट असते, किंवा जे सिंगल यांनी काय केलं आहे, सिंगल विंडो सर्व्हिसेस सच एज अलॉटमेंट्स ऑफ मोर दॅन 1 लाख गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल अकोमोडेशन्स, हे इम्पॉर्टंट आहे, गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल अकोमोडेशन्स अँड ऑफिसेस स्पेस अलॉटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स. म्हणजे ज्या अलॉटमेंट होतात, आता नाविन्यकरण होतं कधी कधी, ठीक आहे, ज्या गव्हर्नमेंटचे प्लॉट्स असतात किंवा स्पेसेस असतात, त्याच्यामध्ये नाविन्यकरण होतं किंवा अलॉटमेंट होतं, की या म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की एक फ्लॅट अलॉट झाला, तो गव्हर्नमेंटचाच आहे, तुम्ही राहू शकता, RBIकडून फ्लॅट्स मिळतात राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना, किंवा जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत त्यांना बंगला मिळतो, जसं तुम्ही IAS व्हाल किंवा IPS व्हाल, तुम्हाला बंगला मिळेल, तर तो जो बंगला मिळतो आहे, किंवा हे जे सगळं मॅनेजमेंट आहे, अलॉकेशन्स आहेत, हे कोण करत असतं, तर इस्टेट विभाग जो आहे तो अलॉटमेंट करत असतो. तर हे सगळं एकरूप झालं पाहिजे, किंवा त्याच्यासाठी सिंगल विंडो असली पाहिजे, एकच एक स्थान असलं पाहिजे जे सगळं मॅनेज करेल, किंवा जिथून हे सगळं मॅनेज होईल, ते काय आहे, ई संपदा ॲप. ओके, म्हणजे ही जी म्हणजे आपले जे सर्वंट्स आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट्स, त्यांचं ईज ऑफ लिव्हिंग झालं पाहिजे. ओके, ईज ऑफ लिव्हिंग झालं पाहिजे, ट्रान्सपरन्सी वाढली पाहिजे, अकाउंटेबिलिटी वाढली पाहिजे, रिलेटेड टू द व्हॉट, दिस अकोमोडेशन्स अँड ऑफिस स्पेसेस. ओके, तर याच्यासाठी यांनी हे मोबाईल ॲप्लिकेशन्स काढलेलं आहे. आणि शहरी विकास मंत्रालय हे जे आहे, यांच्या अंतर्गत ही ॲप काढण्यात आलेली आहे. ओके, तर विकास मंत्रालय कुठलं, म्हणजे मंत्रालय कुठलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, गुड गव्हर्नन्स डेला यांनी लॉन्च केलेलं होतं, म्हणजेच 25 डिसेंबरला यांनी हे ॲप लॉन्च केलं फॉर द गुड गव्हर्नन्स रिलेटेड विथ व्हॉट, रेसिडेन्शियल अकोमोडेशन्स अँड ऑफिसेस. ओके, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, गव्हर्नमेंट रेसिडेन्स अँड ऑफिसेस, याच्यासाठी दोघांसाठीही हे ॲप आहे. ठीक आहे, आता मेन मोटो काय आहे याच्या मागचा, तर मेन मोटो आहे 1 नेशन 1 सिस्टम. जे आपले जे प्रधानमंत्री आहेत, किंवा NDAची जी काय पॉलिसी आहे, किंवा सध्याचं गव्हर्नन्स पॉलिसी काय आहे, 1 नेशन 1 इलेक्शन सध्या सुरू आहे. ठीक आहे, सध्या चर्चेत आहे 1 नेशन 1 इलेक्शन किंवा 1 नेशन 1 ग्रीड तुम्ही ऐकलं असेल, तसंच 1 नेशन 1 सिस्टम हे त्यांनी
डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे जे आहेत म्हणजे वन स्टॉप सोल्युशन हे त्यांनी काढलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सिंगल विंडो प्लॅटफॉर्म त्यांनी काढलेलं आहे फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इस्टेट सर्व्हिसेस. ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज इज द रिलेटेड टू द लिथियम. ओके, लिथियम आता सध्या पुढे भविष्यात खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे कारण इलेक्ट्रिक बाईक्स किंवा इलेक्ट्रिक कार्स येतात आहेत आणि ज्या बॅटरीज यूज होतात जनरली त्या असतात लिथियम आयन बॅटरीज ऑर लिथियम बॅटरीज. ठीक आहे, म्हणून लिथियम जो आहे तो बॅक ऑफ द माइंड तुम्हाला ठेवायचा आहे. लिथियम काय म्हणजे काय त्याचं स्पेसिफिकेशन आहे, कंपाऊंड कसं आहे, मेटल कसं आहे तो, लिथियम इज द मेटल. ठीक आहे, आता आपण बघू त्याच्याबद्दल. तर न्यूज काय आहे पहिले बघून घेऊ. न्यूज काय आहे तर भारतातील पहिली लिथियम रिफायनरी ही आलेली आहे. ठीक आहे, आता हा जो लिथियम आहे तो काय होतो, तो इम्पोर्ट होतो. आपल्या इथे लिथियम सापडत नाही भारतात, कुठेच नाही सापडत. कुठून आणतो आपण तर बाहेरच्या परदेशातून आपण तो आयात करत असतो. ओके, आयात पर्टिक्युलरली कुठून करतो तर ऑस्ट्रेलियामधून आपण आयात करतो आहे सध्या. ठीक आहे, जी ही जी पॉवर प्लांट आणि रिफायनरी, रिफायनरी म्हणजे काय असते तर एक ओर ते मागवतात आणि ओरला रिफाईन करतात किंवा प्युरिफाय करतात, त्याला काय म्हणतो आपण रिफायनरी. ओके, तर ही कुठे केलेली आहे, गुजरात या ठिकाणी केलेली आहे. प्लेस लक्षात ठेवायची आहे. ओके, गुजरात या ठिकाणी केलेली आहे आणि कुठला पॉवर प्लांट आहे तर मणिकरण पॉवर लिमिटेड. ही जी मणिकरण पॉवर लिमिटेड आहे गुजरातमधली, तिथे ही रिफायनरी स्थापित करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी आयात कुठून होत आहे, ऑस्ट्रेलियामधून. ओके, आता हा जो लिथियम आहे, जो लिथियम आहे तो काय आहे, रेअर एलिमेंट आहे भारतासाठी. रेअर एलिमेंट म्हणजे काय, तो जनरली इथे सापडत नाही भारतामध्ये, तर नाहीच आहे साठे. आणि अल्कली धातू आहे तो, म्हणजे अल्कली मेटल आहे. ठीक आहे, मेटल या प्रकारात येतो, धातू अधातू तुम्हाला माहीत असेल बेसिक सायन्स. ठीक आहे, त्याच्यापैकी हा काय आहे, अल्कली टाईप ऑफ धातू आहे किंवा अल्कली मेटल आहे. ओके, भारतात सापडत नाही आधीच म्हटलं आणि भारताने नुकताच बोलिव्हियन साठ्यांच्या उत्खननाचा करार पण केलेला आहे. जे बोलिव्हियन कंट्री आहे तिथे पण हे साठे आढळतात आणि त्यांच्याशी हा करार केलेला आहे टू इम्पोर्ट द लिथियम. ओके, सध्या भारत चीन जपान तैवान यांवर अवलंबून आहे. म्हणजे चीन इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ लिथियम, हे पण लक्षात घ्या. चीन इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ लिथियम आणि आपण पण चीन जपान आणि तैवान हे जे आजूबाजूचे देश आहेत त्यांच्यावरती सध्या अवलंबून आहे आणि रिसेंटली आपण बोलिव्हिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी करार केलेला आहे. आणि जे टॉप 10 कंट्रीज आहेत, जसं की ऑस्ट्रेलिया आहे, चिली, चायना, अर्जेंटिना, झिम्बाब्वे अँड पोर्तुगाल, या ज्या कंट्रीज आहेत त्या टॉप 10 लार्जेस्ट प्रोड्युसर्स आहेत लिथियमच्या. ठीक आहे, लिथियमचा यूज काय आहे, लिथियम का इम्पॉर्टंट आहे, जसं मी म्हटलं की त्याचे बॅटरीज खूप जास्त प्रमाणात यूज होतात. ज्या पण बॅटरीज आपण यूज करतो त्या लिथियम आयन बॅटरीज असतात. ठीक आहे, आणि जे बायपोलर डिसीजवाले जे पेशंट्स असतात किंवा बायपोलर डिसऑर्डर तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे दोन म्हणजे जो व्यक्ती आहे ज्याला बायपोलर डिसऑर्डर आहे तो लगेच आनंदी असतो आणि लगेच तो सॅड होतो किंवा त्याला लगेच इरिटेशन्स व्हायला लागतात किंवा डिप्रेशनवाले जे कॅन्डिडेट्स आहेत, ठीक आहे, त्याला मेनिक डिसेज पण म्हणतात. तर मग याच्यासाठी, या ट्रीटमेंटसाठी लिथियम, जे लिथियम हा ड्रग्समध्ये यूज होतो. ओके, तर लिथियमचा हा यूज लक्षात ठेवा की जो मेंटल डिसऑर्डर्स आहेत किंवा मेंटल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत तर त्याच्यासाठी काय होतो, लिथियम हा ड्रग्समध्ये यूज होतो. ठीक आहे, आता केमिस्ट्री बघून घेऊ थोडीशी की लिथियम काय, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 3 आहे लिथियमचा. ठीक आहे, आणि ॲटॉमिक मास जो आहे 6.94 आहे आणि हा जो लिथियम आहे त्याच्या इनर सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. जो बोर्स मॉडेल आपण म्हणतो त्याच्या ज्या म्हणजे आतमधल्या सेलमध्ये किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि आउटर सेलमध्ये किती आहेत, फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि हा जो व्हॅलन्स, त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो, तर या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमुळे हा जो 1 इलेक्ट्रॉन सापडतो त्याच्यामुळे लिथियम हा खूप जास्त
रिएक्टिव आहे अदर मेटल सोबत. ओके, म्हणजे लिथियम कुठल्या पण मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो काय होतो, लगेच रिॲक्ट होतो. इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह अँड फ्लेमेबल मेटल, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तो नेहमी त्याला काय करतात, मिनरल ऑइलमध्ये स्टोअर केलं जातं लिथियमला. ओके, जसं सोडियम तुम्ही पाहिला असेल 11वी 12वीमध्ये, सोडियम तुम्हाला दाखवलं असेल जेव्हा केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल्स चालतात तेव्हा सोडियम आपण कशात, केरोसिनमध्ये डिप करून ठेवतो नेहमीच. तसंच हा जो लिथियम आहे तो कशात स्टोअर असतो नेहमी, मिनरल ऑइलमध्ये. हे बघा, हा जे हे जे स्टोरेज आहे आणि हा सगळ्यात लाइटेस्ट मेटल आहे. ओके, तुम्ही लक्षात घ्या, हा जो आहे लिथियम तो काय आहे, एकदम लाइटेस्ट मेटल आहे. आणि कुठल्या कलरचा आहे, लाइट ग्रे कलरचा दिसतो आपल्याला. ओके, इथपर्यंत कळालं. त्याचा आता स्थान बघून घेऊ आपण, लिथियम कुठे प्लेस केलेला आहे इन पिरियॉडिक टेबल. तर हा जो आहे तो आहे पिरियॉडिक टेबल. लिथियम कुठे दिसतो आपल्याला, इथे दिसतो. हा आहे लिथियम, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 3, आणि ॲटॉमिक मास 6.941. ओके, हायड्रोजनचा लगेच नंतर काय आहे, लिथियम आहे. आणि इथेच बघा, इथेच काय आहे, Na पण आहे, सोडियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर असतो 11. ठीक आहे, सोडियम लक्षात ठेवा, सोडियमच्या प्रॉपर्टीज सगळ्यांना माहीत असतात. त्याच्यावरूनच लिथियमच्या प्रॉपर्टीज, म्हणजे फ्लेमेबल आहे, हायली फ्लेमेबल आहे. आणि हा इलेक्ट्रिक, म्हणजे जनरली जे रूम्स आहेत किंवा ग्लास आहेत, आपल्याला हीट रेझिस्टन्स करायचे असतील, ठीक आहे, म्हणजे उष्णता इकडून तिकडे तिकडून इकडे गेली नाही पाहिजे, म्हणून हा जनरली त्याच्यामध्ये पण यूज होतो. ओके, तर एवढं लक्षात ठेवा लिथियमबद्दल. पुढे जाऊ, नेक्स्ट आहे एक अमीबा सापडलेला आहे. म्हणजे अमीबा एक चर्चेत आहे, सापडलेला नाही ॲक्च्युली, तो सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे काय, त्याचं नाव काय आहे, निग्लेरिया फ्लॅवरुरी. ओके, निग्लेरिया फ्लॅवरुरी हा एक अमीबा आहे, ज्याला आपण ब्रेन इटिंग अमीबा पण म्हणतो. ओके, म्हणजे मेंदू खाणारा अमीबा. आता मेंदू खाणारा अमीबा का म्हणतात याला, तर हा जो आहे अमीबा तो जर नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे मेंदूमध्ये गेला तर काय होतं, आपल्या मेंदूचं डिग्रेडेशन सुरू होतं. ठीक आहे, तर हे जे आहे, म्हणजे अशा केसेस आपल्याला या अमीबाच्या केसेस सापडायला लागलेले आहे. सध्या रेअर आहे हा, ठीक आहे, याच्या ज्या केसेस आहेत सध्या रेअर आहे. पण कुठे सापडलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे, आंध्र प्रदेशमध्ये अल्लुरू हा रोग सध्या पसरतो आहे. नाव लक्षात घ्या रोगाचं, आंध्र प्रदेशमध्ये अल्लुरू हा रोग पसरतो आहे याच्यामुळे. आणि कशामुळे आहे हा, निग्लेरिया फ्लेवरुरी. आणि काय आहे हा अमीबा, अमीबा काय असतो, हा सिंगल सेल असतो आणि याचा काही शेप नसतो, मी इथे दाखवलेला आहे. ओके, हा काय आहे, त्यालाच म्हटलं आपण ब्रेन इटिंग अमीबा. ओके, आता करंट सिनेरिओचं काय आहे, तर इन्फेक्शन इज स्टील रेअर आहे. म्हणजे जसं मी म्हटलं, इन्फेक्शन सध्या रेअर आहे, पण जे सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन आहे, CDC आपण त्याला म्हणतो किंवा NCDC म्हणतो, तर त्यांनी सध्या म्हणजे काय म्हटलं आहे की ॲटलीस्ट 10 years ऑफ अकॉर्डिंग टू द अराउंड 34 केसेस हॅव बीन डिटेक्टेड सो फार इन द लास्ट 10 years. म्हणजे 10 years अराउंड 34 केसेस असे सापडलेले आहे या अमीबाच्या. आता याचं इन्फेक्शन कसं होतं अमीबाचं, आता अमीबा हा जनरली कशात दिसतो आहे आपल्याला, तुम्हाला माहीत असेल अमीबा हा जनरली पाण्यामध्ये दिसतो. ओके, पाणी म्हणजे कुठलं कुठलं, तर तळे आहेत, नाले आहेत, सरोवर आहेत. ओके, किंवा स्विमिंग पूल्स आहेत, जर ते व्यवस्थित हायजिनिक नसतील तर. ठीक आहे, जनरली क्लोरिनेटेड असतात स्विमिंग पूल्स, पण तर नसतील तर या सगळ्यांमध्ये आपल्याला काय दिसतो, अमीबा दिसू शकतो. ठीक आहे, तर जनरली जर तुम्ही पाणी प्याल हे किंवा नद्यांचं सरोवरांचं, तर हा होणार नाही, कारण तो डायरेक्ट पोटात जाईल आणि पोटात तो काही इन्फेक्ट करत नाही. पण तो नाकाद्वारे जर तुमचं पाणी गेलं, ठीक आहे, नाकाद्वारे जर तो ब्रेनपर्यंत पोचला तर देर इज अ प्रॉब्लम. ओके, तर हे ह्या अमीबाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवायचं, ब्रेन इटिंग आहे, मेंदू खाणारा आहे. आणि कुठे कुठे आढळतो आहे सध्या,
ते लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि NCDCचा उल्लेख आलेला आहे, तर NCDC ही जी आहे संघटना ती काय आहे, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन, नावातच आहे. एक सेंटर आहे फॉर द डिसीज कंट्रोल. सगळ्यात पहिला जर भारतामध्ये कुठला रोग येतो आहे, जसं की आता एव्हियन फ्लू येतो आहे, ओके, एव्हियन फ्लू आलेला आहे, ओके, तर ते लगेच अलर्ट होतात आणि सगळ्यात पहिले नोटीस ही गव्हर्नमेंटला देत असते ही संघटना, ठीक आहे. याच्याचमध्ये माझं प्रोजेक्ट पण झालेलं आहे दिल्लीला, की जनरली ते एड्स जे सॅम्पल्स वगैरे येत असतात, किंवा सगळ्यात पहिले रोग जो होतो आहे ब्रुसेलोसिस असला, किंवा रिलेटेड टू द आता स्वाईन फ्ल्यू होता, ठीक आहे, किंवा आपला कोरोना आहे, तर सगळ्यात पहिली केस ही संघटना सांगत असते की असं असं आलेलं आहे, या या भागात आहे, तर त्याच्यावरती ॲक्शन्स काय घेतले पाहिजे, ठीक आहे. तर ही दिल्ली स्थित संघटना आहे NCDC, ओके. पुढे जाऊ. नेक्स्ट आहे निमोनियाची लस आलेली आहे, जी भारताने स्वतः म्हणजे इंडिजिनस लस आपण म्हणू. निमोनिया तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, आपण बघूच निमोनियाबद्दल. तर निमोनियाची पहिली भारतीय लस काढलेली आहे कोणी, तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ओके. लससाठी सगळ्यात एकच नाव लक्षात ठेवायचं, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर सिरम इन्स्टिट्यूटनी एक ही लस काढण्यात आलेली आहे, दॅट इज इंडिजिनस. आधी काय वापरायचो आपण, NYSE PFE जी आहे, आणि फ्लिझरची जी लस होती, आणि LSC GSK ही गॅलेक्झोस्मिथ क्लाईन या कंपनी थ्रू आधी आपण म्हणजे निमोनियाचे डोजेस द्यायचे, ठीक आहे. जनरली लहान बालकांमध्ये निमोनियाचं प्रमाण जास्त आहे, अँड मोर दॅन 30% डेथ्स ऑर 20% आपण म्हणू, मोर दॅन 20% डेथ्स ऑकर इन इंडिया ड्यू टू निमोनिया, ठीक आहे, पर्टिक्युलरली जे चाइल्ड्स आहेत, ठीक आहे. तर हा जो निमोनिया आहे हा कशामुळे होतो, तर स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे हा रोग होत असतो, ओके. तर हा जो आहे हा स्ट्रेप्टोकोकस निमोनी आहे, त्याचा हा सायटोप्लाझम दिसतो आहे, DNA असतो याच्यामध्ये, आणि बाकी सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल हा असा दिसतो. दिस इज द शेप ऑफ स्ट्रेप्टोकोकस, ओके. आणि हे जे आहे हे पर्टिक्युलरली इन्फेक्शन कुठे होतं, तर लंग्समध्ये होतं. लंग्समध्ये याचं इन्फेक्शन होत असतं, पर्टिक्युलरली LVOI जे आहेत लंग्सच्या त्यामध्ये हे इन्फेक्शन होत असतं. तर एवढं लक्षात ठेवा, म्हणजे जे लंग्स आहेत आपले, जे नॉर्मली काय असतात लंग्समधून काय होतं, लंग्स कशासाठी आहेत, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करण्यासाठी, ठीक आहे. पण जेव्हा निमोनिया होतो तुम्हाला, किंवा साधी सर्दी खूप जास्त प्रमाणात झाली, ब्रॉन्कायटिस पण आपण म्हणतो, जो ब्रॉन्किओला होत असतो त्याला ब्रॉन्कायटिस म्हणतात, आणि जो पर्टिक्युलरली LVOI जे आहेत, जे सगळ्यात सूक्ष्म आहेत लंग्समध्ये, त्याच्यात जर म्युकस जाऊन भरला, त्याला आपण शेंबूड म्हणतो, तो जर म्युकस त्या लंग्समध्ये जाऊन भरला आणि लंग्स जर आपले त्या म्युकसनी भरल्या गेले, तर एक्सचेंज जे आहे म्हणजे आपला श्वास घेण्यात त्रास होतो, ऑक्सिजन आपल्याकडून म्हणजे फिल्टर होऊन येत नाही, जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं फिल्टर होतं लंग्समध्ये ते होऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे जी डेथ्स आहेत त्या जास्त होतात, ठीक आहे. म्हणून पर्टिक्युलरली हा डिसीज कुठे होतो आणि कशाला अफेक्ट करतो ते लक्षात पाहिजे, ओके. पुढे जाऊ. नेक्स्ट आहे एव्हियन इन्फ्लुएन्झा. तुम्ही आता रिसेंटली न्यूजमध्ये ऐकत असाल, आपण आधी पण डिसेंबरच्या मिडेनमध्ये आपण हा डिस्कस केला होता, आणि आता जो हा एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे तो पर्टिक्युलरली जपान रिलेटेड आपण डिस्कस केला होता, आता हा भारतामध्ये आलेला आहे, ठीक आहे. तर हा जो एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे त्याच्यातच आहे, म्हणजे हा व्हायरल डिसीज आहे, आणि एव्हियन म्हणजे काय, तो हा बर्ड्सला होतो आहे, ठीक आहे. तुम्ही न्यूजमध्ये पण ऐकत असाल, बर्ड्स मेल्या जातात किंवा कोंबड्या ज्या आहेत त्या आपोआप मरतात आहेत, किंवा आता अमरावतीच्या साईडलाच मी असं ऐकलं की 15-20 किलोमीटरच्या तितक्या सगळ्या कोंबड्या ज्या होत्या त्या मरून गेलेल्या आहेत, ठीक आहे. तर अमरावतीच्या तितक्यात पण हा एव्हियन इन्फ्लुएन्झा आलेला आहे, ओके. तर हा जो एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे तो कशामुळे होतो, पर्टिक्युलरली व्हायरस मिळवतो. त्या व्हायरसचं नाव काय आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस, ओके. दिसतो हा असा जसा कोरोनाचा व्हायरस दिसतो, तसाच हा इन्फ्लुएन्झाचा व्हायरस असतो, आणि त्याच्यामुळे फ्लू होतं, ओके. आणि याचं जे आहे इन्फेक्ट कसा करतो हा, तर हे जे प्रोटीन आहे इथे ह्युमॅग्लुटिनिन, ठीक आहे,
ते काय होतं, आपलं जे सेल प्रोटीन असतं त्याला त्याच्यातून पास होऊ शकतो हा. ओके, आणि याच्यामुळे पण हे जे तुम्ही ऐकलं असेल, व्हायरस, ब्लड व्हायरस आहे, स्वाईन फ्लू जो डुकरांपासून होतो, आणि सो ह्युमन फ्लू आहे, त्याचं मोर ऑर लेस हे सेमच वर्जन असतो. बस याला याला हे नाव आहे H1N5. ओके, त्याचे चेंज होत राहतात पण याचं जे नाव आहे ते H1N5 आहे. ठीक आहे, सध्या टेस्टिंग सुरू आहे फ्लूची, तर हा बर्डमधून माणसांमध्ये पण जाऊ शकतो. ओके, सिम्पटम्स काय त्याचे, हाय फीवर, कफ अँड स्नीजिंग, ब्रीदिंग डिफिकल्टीज अँड लॉस ऑफ ॲपेटाईट. ठीक आहे, जे मोर ऑर लेस कोरोनाचे सिम्पटम्स आहेत, फीवर वगैरे, फ्लूचे सिम्पटम्स असतात जे, ठीक आहे, स्वाईन फ्लू किंवा नॉर्मल एवियन इन्फ्लुएन्झा फ्लू जो असतो त्याचे जे सिम्पटम्स असतात तेच याचे पण सिम्पटम्स आहेत, जर तो प्राण्यांमधून किंवा बर्ड्समधून प्राण्यांमध्ये आला किंवा ह्युमन्समध्ये आला तर. ओके, आता कुठे कुठे पसरलेला आहे सध्या स्थितीत कुठे कुठे पसरलेला आहे हा, तर दीज आर द स्टेट्स. बर्ड फ्लू आता सध्या, सगळ्यात पहिले ब्लड फ्लू केव्हा आला होता इंडियामध्ये, 1997 फर्स्ट केस. ओके, आणि आता जो आहे हा हिमाचल प्रदेशमध्ये दिसतो आहे, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये पण आलेला आहे. ओके, उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला राजस्थानमध्ये केसेस सापडलेले आहे एवियन फ्लूच्या. ओके, आणि हा जो आहे H1N1 जसं मी म्हटलं, आणि H5N1 जो आहे, दोन्ही H5N1 आणि H1N1 जो इझिली स्प्रेड होतो आणि रिअरली फॅटल आहे, कुठला, H1N1 जो आहे तो रेअरली फॅटल आहे, म्हणजे एवढा काही हानिकारक नाही आहे, पण रॅपिडली स्प्रेड होतो. आणि हा जो आहे, जो आता आलेला आहे H5N1, तो जो आहे हा स्लोली स्प्रेड होतो पण ऑफन फॅटल आहे, म्हणजे जास्त हानिकारक आहे. ठीक आहे, आणि हे जे आहे ते त्याचं H5N1 हे त्याचं मॉडेल आहे. ठीक आहे, हा जो व्हायरस आहे हा असा दिसतो. ओके, आपण इथेच थांबू. ठीक आहे, पुढचं जे आहे पार्ट 2 ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू.